माझे नाव डॉक्टर संतोष शिवाजी डाफळे. मी इंदिरा आयव्हीएफ कोल्हापूरमध्ये ॲज अ सेंटर हेड आणि चीफ आयव्हीएफ स्पेशालिस्ट म्हणून कार्यरत आहे. तर आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये ज्या कपल्सना प्रेग्नन्सी राहत नाही अशा पेशंट्सना आम्ही ट्रीटमेंट देत असतो आणि त्यांना गरोदरपण लावून देत असतो. तर बरेच कपल्स येतात आणि आम्हाला विचारतात, सर आम्ही वयाच्या किती वर्षापर्यंत आम्ही वाट बघू शकतो आणि किती अॅग्रेसिव्ह आम्ही ट्रीटमेंट घेतली पाहिजे. तर कारण का की सध्याची जी आपली लाईफस्टाईल आहे त्यामध्ये लग्न लेट होणं आणि स्वतःच्या करिअरला महत्व देणं ह्या बऱ्याच गोष्टी असतात. त्यामुळं ज्या स्त्रिया आहेत त्यांचं वय वाढत राहिलं आहे आणि वय वाढण्यामुळे त्याचे दुष्परिणाम पण बरेच असतात, हे तुम्हा सर्व लोकांना समजणं फार गरजेचं आहे. तर एक बेसिक फिजिओलॉजीपासून मी सुरुवात करतोय. कोणत्याही स्त्रीमध्ये त्यांचे जे पिरियड्स असतात ते वयाच्या 12व्या 13व्या वर्षी पिरियड्स येत असतात. आता एक सांगायचं जर झालं तर अंडाशयामध्ये कोणत्याही स्त्रीमध्ये गर्भाशय पिशवी असते, दोन गर्भनलिका असतात आणि अंडाशय असतात, आणि अंडाशयामध्ये जी अंडी असतात त्याच्यावर संपूर्ण कोणत्याही स्त्रीचं स्त्रीत्व ठरत असतं. तर वयाच्या 12व्या वर्षी जेव्हा तिच्याकडे पिरियड्स वगैरे येत असतात तेव्हा तिच्या अंडाशयामध्ये अंदाजे अप्रॉक्सिमेटली 500 सुमारास अंडी असतात. आता आपण थोडंसं पाठीमागे जाऊ. जेव्हा कोणत्याही स्त्री ती ज्या आईच्या पोटामध्ये असते म्हणजे जेव्हा ती गर्भ असते तेव्हा तिच्या अंडाशयामध्ये अंडी लाखो प्रमाणामध्ये असतात. त्यानंतर जेव्हा वयाच्या 5व्या वर्षी 10व्या वर्षी ही जी अंडी असतात ती हळूहळू अंडी कमी कमी होत असतात, ते हजारोमध्ये होतात. आणि जेव्हा त्यांची मासिक पाळी यायला सुरुवात होत असते तेव्हा त्यांच्याकडे 500 अंडी अंदाजे शिल्लक असतात. मग दर महिन्याला एकदा अंडाशयामधून एक अंड तयार होत असतात, फुटत असतात आणि त्याप्रमाणे ती अंड्यांची संख्या हळूहळू कमी कमी होत जात असते. जसे त्यांचे वय वाढत जाईल म्हणजे वय वर्ष 20 होईल 25 होईल 35 होईल त्याप्रमाणे ही अंड्यांची संख्या हळूहळू कमी कमी होत जात असते आणि वय वर्ष 35 नंतर ही अंड्यांची संख्या अजून कमी होत जाते आणि ती जे अंड्यांचं कमी होण्याचं प्रमाण आहे ते थोडस जलद प्रमाणामध्ये होतं आणि अंड्यांची संख्या अचानक कमी होऊ लागत असते. अंड्यांच्या संख्ये सोबत त्याची गुणवत्ता जी आहे ती पण त्याची गुणवत्ता कमी होऊ लागते. तर बरेच कपल्स असतात त्यांचं वय 30 आहे आणि वयाच्या 32व्या वर्षी वयाच्या 35व्या वर्षी त्यांचं लग्न होत असतात आणि असे कपल्स आमच्याकडे येतात. पण अशा कपल्सना आम्ही तुमचे लग्न होऊन किती वर्ष झालेत हे महत्वाचं नसून तुमचं वय किती आहे, बाकी तुमचे फॅक्टर्स काय आहेत हे बघणं फार गरजेचं लागतं. तर अशा कपल्स करता बेसिक एक सोनोग्राफी करणं गरजेचं आहे. बेसिक सोनोग्राफीमध्ये तुमची गर्भाशय पिशवी किती आहे, अंडाशयामध्ये अंडी कितपत आहेत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे एम्स नावाची एक रक्ताची तपासणी असते. नॉर्मल ह्याचा आपण जी लेवल आहे ती 2.5 आपण नॉर्मल पकडतो. जेव्हा ती 2.5 पेक्षा कमी आहे म्हणजे तुमची फर्टिलिटी कॅपॅसिटी म्हणजे तुमची जी अंडाशयामध्ये अंडी असण्याची कॅपॅसिटी आपल्याला परफेक्ट समजून येत असते. समजा जर ती लेवल नॉर्मल आहे ठीक आहे, आपण नॉर्मली बेसिक पासून आपण सुरुवात करू शकतो. म्हणजे बेसिक्स म्हणजे काय, तर अंडी वाढण्याकरता गोळ्या आपण देतो, नंतर आयव्हीआय करतो, त्यानंतर ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आपण जाऊ शकतो. पण समजा आपण टेस्ट केलेली आहे सोनोग्राफीमध्ये अंडाशयामध्ये अंड्यांची संख्या कमी आहे आणि एएमएची लेवल पण जर कमी असेल तर अशा पेशंट करता आपण अग्रेसिव्हली ट्रीटमेंट करणं फार गरजेचं आहे. तर बऱ्याच वेळा असं लक्षात येतं की वय 35 आहे किंवा 36 आहे 37 आहे अंड्यांची संख्या लिमिटेड आहे. नॉर्मली कसं असतं की अंडाशयामध्ये एका बाजूला 7 ते 10 अंडी असतात, या बाजूला दुसऱ्या बाजूला म्हणजे 2 अंडाशय असतात. एका अंडाशयामध्ये 7 ते 10 अंडी असतात, दुसऱ्या अंडाशयामध्ये 7 ते 10 अंडी असतात. हे नॉर्मल आहे आणि एएमएच लेवल ही 2.5 पेक्षा जास्त असते. पण जेव्हा जसं वय वाढत जातं तेव्हा ती सोनोग्राफीला सुद्धा अंडाशयामध्ये अंड्यांची संख्या आपल्याला कमी दिसायला सुरुवात होत असते. म्हणजे इकडे फक्त 2-3 अंडे आहेत, इकडे फक्त 2-3 अंडे आहेत आणि एएमएचा जो काउंट आहे तो पण 1 पेक्षा कमी झालेला आहे. तर अशा पेशंटने आपण अग्रेसिव्हली ट्रीटमेंट करणं फार गरजेचं आहे. तर अशा पेशंटने आपण आयव्हीआय करणं किंवा आयव्हीएफला जाणं फार गरजेचं आहे. कारण का जेवढी पण अंडी आहे त्यांचा आपण योग्य वापर करून घेणं फार गरजेचं लागतं. बऱ्याच वेळा असं होतं की वय वर्ष 40 झालेलं आहे, अंड्यांची संख्या फारच कमी आहे, पण जसं आपलं वय वाढत जातं स्त्रियांचं त्याप्रमाणे अंड्यांची संख्या कमी होते, गुणवत्ता कमी होत असते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अशा स्त्रियांना जेव्हा नॅचरली प्रेग्नन्सी राहत असते त्या
गर्भांना गर्भपात होण्याची शक्यता फार जास्त असते. म्हणजे अबॉर्शन होणं ही जी प्रॉबॅबिलिटी आहे अशा केसेसमध्ये फार वाढून जात असते. मग अशा केसेस करता जर वय जास्ती आहे, एमएस अकाउंट फारच कमी आहे, अंडी पण आपल्याला कमी दिसत आहेत, अशा पेशंट्सनी आपण नॉर्मली प्रयत्न करण्यापेक्षा आयव्हीआय करण्यापेक्षा आपण आयव्हीएफला गेलं म्हणजे टेस्ट ट्यूब बीबीला गेलं कधी पण चांगलं आहे. व जेवढी पण अंडी आहेत ती आपण सर्व इंजेक्शन देऊन ती अंडी वाढवायची, ती अंडी आपण बाहेर घ्यायचे, पतीचे शुक्राणू घेऊन गर्भ तयार करून हा गर्भ घेऊन आपण त्या स्त्रीच्या पिशवीमध्ये सोडणं गरजेचं राहत. परत महत्वाचं काय आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं जसं वय वाढेल त्या वय वाढल्यानुसार तो अबॉर्शन होणं आणि बाल व्यंग होण्याचे चान्सेस त्याच्यामध्ये थोडेफार वाढलेले असतात, ते 1-5% पर्यंत झालेले असतात. तर अशा जेव्हा पेशंट आयव्हीएफला जातात तर त्याच्यामध्ये अत्याधुनिक पद्धती आहेत, जसे की आपण त्याला पीजीडी म्हणतो किंवा पीजीएस म्हणतो. जे पण गर्भ आहे त्या गर्भांची आपण बायोप्सी त्यातला एक सेल आपण काढून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहेत का, तो गर्भ नॉर्मल आहे का, त्या गर्भामध्ये काय म्हणजे गर्भ जेनेटिकली नॉर्मल आहे का ते आपण चेक करून घेऊ शकतो. पण ज्यांचं वय जास्ती आहे आणि आयव्हीएफ केलेलं आहे असे जर अशा पेशंटचे गर्भ तयार झाले असतील तर त्या गर्भापासून आपण सेल काढू शकतो आणि आपण जेनेटिक त्याची तपासणी करू शकतो. जेव्हा गर्भ नॉर्मल आहे बायोप्सीनुसार आपल्याला कळतं तो गर्भ घेऊन आपण ट्रान्सफर करू शकतो. मग ह्याच्यामुळे गर्भ राहिल्यानंतर अबॉर्शन होण्याचे चान्सेस पण कमी होण्याची शक्यता चांगली होऊन जाते आणि बाळाला व्यंग होण्याची शक्यता पण कमी होऊन जात असते. पण बऱ्याच वेळा असं लक्षात होतं की वय वर्ष 40 नंतर 43 नंतर अंड्यांची संख्या फारच कमी होऊन जाते. जी एएमएची लेवल आहे ती एएमएची लेवल ती 0.5 कमी होऊन जाते, 0.2 होते, 0.3 होते. अशा कपल्स करता मग इंजेक्शन देऊन त्यांची अंडी वाढण्याची शक्यता आणि बाहेर जेव्हा आपण अंडी काढतो त्यांची गुणवत्ता चांगली असण्याची शक्यता फारच कमी होऊन जात असते. मग अशा कपल्स करता आपण डोनर एक आयव्हीएफ आपण त्यांना ऑप्शन देऊ शकतो. डोनर एक आयव्हीएफ म्हणजे काय असतं तर त्या स्त्रीसारखी एक दुसरी स्त्री निवडायची असते, त्यांचे अंडी जे आहेत घ्यायचे असतात, जो पेशंट आहे त्यांच्या पतीचे शुक्राणू घ्यायचे असतात, जे आपण बाहेरचे स्त्री बीज घेतलेले आहेत त्यांचे मिलन, जे स्त्री आहे ज्यांचे अंडी कमी आहे त्यांच्या पतीचे शुक्राणू घ्यायचे, त्यांचे मिलन करायचे, हे गर्भ बाहेर तयार करून ज्या स्त्रीमध्ये अंड्यांची संख्या कमी आहे त्या स्त्रीच्या आपण गर्भाशय पिशवीमध्ये आपण सोडू शकतो. म्हणजे ज्यांची अंडी फारच कमी झालेली आहेत, वय वर्ष 40-43 पेक्षा ज्यांचं वय वाढलेलं आहे, अशा केसेस करता आपण डोनर एक आयव्हीएफ न आपण प्रेग्नन्सी त्यांना देऊ शकतो. तर सर्वात महत्वाचं जे आहे, जेव्हा कोणत्याही स्त्रीचं वय 35 किंवा 40 किंवा त्याच्यापेक्षा जेव्हा जास्ती असेल तर आपण आयव्हीएफला जाणं फार गरजेचं आहे आणि तुमच्या रिपोर्ट्सनुसार आपण कोणत्या मार्गाने जाणं हे पण फार गरजेचं लागतं. अजून एक सर्वात महत्वाचा एक मेसेज मला देऊ इच्छितो आहे, कारण जसं आपलं पेशंटचं वय वाढत जातं त्याप्रमाणे त्यांचे जे गरोदर राहिल्यानंतर जे कॉम्प्लिकेशन्स असतात ते कॉम्प्लिकेशन वाढण्याचे फार चान्सेस वाढून जात असतात. जसं की अबॉर्शन होणं, बीपी होणं, शुगर होणं, लवकर डिलिव्हरी होणं, डिलिव्हरीमध्ये पुन्हा पेशंटला त्रास होणं, अशा बऱ्याच गोष्टी असतात. मग ज्या पण स्त्री आहेत, जे पण जोडपे आहेत, जे पण कपल्स आहेत, तर स्त्रीचं वय जर जास्ती जर होत असेल, 35 वर्षापेक्षा जर जास्ती होत असेल किंवा 40 वर्षापेक्षा जास्ती जर होत असेल तर अशा पेशंटनी लवकरात लवकर अत्याधुनिक ट्रीटमेंट करणं जाणं फार गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला हेल्दी प्रेग्नन्सी 9 महिन्याची होण्याकरता आणि एक हेल्दी बच्चू तुमच्या हातामध्ये लागण्याकरता फार चांगली मदत होऊन जात असते. तर ह्या सर्व गोष्टी जे पण कपल्स आहेत आम्हाला विचारतात की वयाचा सर क्रायटेरिया काय आहे, तर ह्या क्रायटेरिया करता आपण त्यांना ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी करता ऍडवाइस करणं फार गरजेचं आहे आणि लवकरात लवकर यांनी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी जाणं फार गरजेचं लागतं. थँक्यू.